नमस्ते मित्र, नो एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. कृपया अधिक माहितीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे कुरूप दुरुस्त करणे. बऱ्याच वेळेस आपल्या पायामध्ये, शरीरामध्ये, शेतामध्ये फिरताना किंवा कुठं आपण फिरताना, पळताना, धावताना आपल्या पायाला जखमा होतात, त्याच्यामध्ये काटा घुसतो पायामध्ये. बऱ्याच वेळेस असं होतं की काही ज्या बाबळे आहेत त्या बऱ्याच विषारी असतात, आणि त्याच्यामुळे त्याचं जी काट्याची बाजूची बर असते ती बर आपल्या शरीरामध्येच राहते, आणि त्यामुळे पाय सुजून येतो आणि त्या पायामध्ये पस किंवा पू होतो. त्याच्यासाठी आपल्याला एक घरगुती उपाय आहे, आपल्या आजूबाजूला रानामध्ये, मळ्यामध्ये बऱ्यापैकी रोटीची झाडं असतात, त्याला काही ठिकाणी रुई पण म्हटलं जातं. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर पाहू शकता, हे रुईचं झाड आहे. तर ते रुईचं झाड आपल्याला उपयोगी येतं. याचं आपल्याला देवधर्मामध्ये पण बरंच महत्त्व असतं की आपण शनीला, शनिवारी ह्या रोटीच्या झाडाच्या पानाची माळ घालतो. आणि पण त्याचं जे महत्त्वाचं कार्य आहे, महत्त्वाचा जो उपयोग आहे, तो आपण विसरतो. तर मित्रांनो, आज आपण याच्यापासून आपल्या जो काटा मोडलेला असेल पायामध्ये, कुरूप झालेला असेल, त्याच्यावर उपाय कसा करतो आपण तो पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणची ही रूट आहे, याचा मी पाला या ठिकाणी वापरणार आहे. चला तर आपण कृतीला सुरुवात करूया. तर समजा मला या ठिकाणी कुरूप झालेलं आहे, म्हणजे काटा असा खुपसलेला आहे, आणि तो निघल्यानंतर त्याचा थोडासा पार्ट जर याच्यामध्ये शरीरामध्ये राहिला तर त्याची अशी जखम तयार होते. ती जी जखम आहे ती जखम वाढत वाढत जाते आणि त्याचं कुरूप तयार होतं. तर मित्रांनो, आज आपण उपाय पाहणार आहोत की ते कुरूप घरगुती उपायांद्वारे कसं दुरुस्त करायचं. तर आता आपण काही वेळापूर्वीच पाहिलं की रुईचं झाड, याला रूट मानतात आमच्या भागामध्ये. तर हे जे झाड आहे, तर ह्या झाडाचं खूप औषधी महत्त्व आहे आणि याचं देवाच्या दृष्टीने पण महत्त्व आहे. तर मित्रांनो, ह्याचा जो एक पान आहे, ते आपण पान त्याचं मोडून घेणार आहोत. तर हे जे आहे, तर हे पान त्याचा जो रुचिक निघतो, त्याला काही लोक दूध पण म्हणतात. तर जो हा रुचिक आहे, तर जी जखम आपल्याला कुरूप झालेलं असेल ते थोडंसं काट्याने टोकरून घ्यायचं आहे, त्याचं उघडं करायचं आहे तो पार्ट, आणि त्याला त्या ठिकाणी असं ते लावून ठेवून द्यायचं आहे. त्याला दुसरं काहीच करायचं नाही. दुसऱ्या दिवशी तुमचा तो जो काटा असेल, तो काटा त्याचं सूज येईल आणि त्याच्यामधून तुमच्या ह्याच्यामध्ये त्याचं पाण्यासोबत, पूसोबत, रक्तासोबत तो काटा निघून येईल. त्यानंतर तुमचं जे कुरूप असेल ते कुरूप पण याच्यामुळं निघून जाण्यास, कमी होण्यास याचा उपयोग होईल. तर मित्रांनो, हा तुमचं जर कुरूप ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात याचा उपयोग आपल्याला तेवढे दिवस करावा लागेल. तर जोपर्यंत आपलं कुरूप ठीक होत नाही तोपर्यंत आपण हा दररोज उपाय करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्हाला 8 दिवसामध्ये कुरूप ठीक झालेलं दिसेल, व्यवस्थित झालेलं दिसेल. तर मित्रांनो, हा जो रुटीचा उपयोग आहे, हा जो व्हिडिओ आहे, तर तुम्हाला तो आवडला असेल तर तुम्ही माझा नो एव्हरीथिंग चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टेक केअर.